बांदा येथे शेतकरी बांधवांसाठी बुधवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात शेतकऱ्यांना कृषी विषयक विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय स्टेट बँक शाखा बांदा परिसरातील शेतकरी बांधवांसाठी बुधवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात शेतकऱ्यांना कृषी विषयक विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सावंतवाडी पंचायत समिती कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, स्टेट बँकेचे कृषी अधिकारी विष्णू आंबेडकर, पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ, बांदा शाखाधिकारी रणजित कवळी, प्रगतशील शेतकरी राजाराम मावळकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रशांत चव्हाण यांनी उपस्थितांना शासनाच्या कृषीविषयक विविध योजनांची माहिती दिली, बायोगॅस प्रकल्प तसेच बचत गट योजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी वार्तालाप करताना उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे अधिकाऱ्यांनी निरसन केले. स्वागत व आभार प्रदर्शन शाखाधिकारी रणजित कवळी यांनी केले. कैलासवासी हरिश्चंद्र वाडीकर यांनी या बँकेकडे 1000 रुपयांचा विमा उतरवला होता. त्यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांना रुपये 20 लाखाचा धनादेश देण्यात आला. प्रशांत चव्हाण यांनी तो धनादेश स्वीकारला. आज या ठिकाणी आपण कृषी मेळावा घेत आहोत, त्याचं कारण खरीप हंगामाची सुरुवात होत आहे आणि हंगामाच्या सुरुवातीलाच जे आपलं किसान क्रेडिट कार्ड ह्या संदर्भात जे बँकेचं उत्पादन आहे, जे शेतकऱ्यांना छोट्या शेतकऱ्यापासून मोठ्या शेतकऱ्यापर्यंत सर्वांना फायदेशीर आहे आणि हंगामाच्या सुरुवातीला त्याचा फायदा घेतला तर त्याचं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं वापर होऊ शकतो शेतकऱ्यांसाठी. तर म्हणूनच आपण आज हा शेतकरी मेळावा इथे आयोजित केला आहे.